बातमी आहे बैलगाडा घाटातून. श्री भैरवनाथ महाराज आणि हनुमान जयंती उत्सव पाटील नगर चिखली येथे भव्य बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 143 नामवंत बाऱ्या घाटातून पळाल्या, त्यामध्ये केवळ 2 बाऱ्या पहिल्या नंबर मध्ये म्हणजे 13 सेकंदात बसल्या. आजची घाटाचा राजा ठरलेली वारी मावळ आणि जुन्नर तालुक्यातील जुगलबंदी विश्वास शेटे आणि बबनशेट डांगट यांची वारी, त्यात जुन्नरच्या 25 लाखांच्या बजरंगीने कमाल करत त्याचा जोडीदार मावळच्या शेटे बंधूंच्या मेजरने धमाल करत आज घाटातून सुसाट पळत कांड्याला बाजूला सारत 1 बारी बसवत घाटाच्या राजाची ट्रॉफी पटकावली. दुसरी बारी आंबेगाव तालुक्यातील कळंब गावचे शशिकांत शेठ चिमणराव भालेराव बंधूंची चॉपर ग्रुप बारी यांनी सुरुवातीला फळीफोड करून बक्षीस पटकावलं. नंतर दोन्ही बाऱ्यांनी फायनलमध्ये भाग घेतला आणि त्यातही घाटात वायूच्या वेगाने सुसाट पळत चॉपर ग्रुपच्या भालेराव बंधूंनी बाजी मारत बुलेट पटकावली. याच दोन्ही बैलगाडा बारी मालकांशी बातचीत केली आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी, पाहूया. आता आपल्याकडे बैलगाडा सुरू झालेल्या आहेत आणि जुन्नर तालुक्यातून एक नामांकित बारी ज्यांची किशोर शेठ डांगट यांची जी बारी आहे आणि त्यांचा जो बजरंग बैल आहे तो इथे घेऊन आलेले आहेत चिखलीच्या घाटामध्ये आणि आता आपण बबनशेठ डांगट यांच्याबरोबर बोलणार आहोत. मेजरचे कमाल आणि बजरंगाचे धमाल काय सांगाल तुम्ही? बारी 1 बस बसली, त्या दोघांची ज्यावेळेस स्तुती केली आम्ही, आज चिखलीमध्ये घाटाचा राजा, यानंतरची बारी कुठे असणार? कशी तयारी असते तुमच्या बैलाची? खूप स्पर्धा असतात, या स्पर्धाच्या याच्यामध्ये गावोगावे बोलवल्यात, परंतु कुठल्या मोजक्या स्पर्धाला जावं लागतं? कशी तयारी करता तुम्ही? दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत 293 बाऱ्या मालकांनी सहभाग घेतला होता. या घाटात रोख स्वरूपात 20 लाखांच्या बक्षिसांची लयलूट केली. प्रथम क्रमांक 2,51,000 रुपये देण्याचा मान उद्योजक विकासभाऊ नामदेव साने यांना मिळाला. द्वितीय क्रमांक रुपये 2,01,000 देण्याचा मान कैलासवासी अलकाताई बाळासाहेब यादव यांच्या स्मरणार्थ जितेंद्र बाळासाहेब यादव यांना मिळाला. तृतीय क्रमांकाचा मान रुपये 1,01,000 विशालभाऊ विलास आहेर यांना मिळाला. चतुर्थ क्रमांकाचा मान ॲडव्होकेट विशाल जाधव यांना मिळाला. तर बुलेट काळूराम गोपाळ मोरे यांच्या स्मरणार्थ विनायक आबा काळूराम मोरे, कैलासवासी दत्ता काका साने यांच्या स्मरणार्थ यश दत्ता काका साने यांच्या वतीने देण्यात आली. सलग 3 पहिला नंबर घेऊन जाईल त्यासाठी 1 तर वस्तू स्वरूपात 2 हिरो हुंडा, 2 भव्य चषक, 5 अंगठ्या, 2 गाडे, 1 अशी बक्षिसे दानशूर चिखलीकरांकडून ठेवण्यात आली होती. या बैलगाडी शर्यतीची हजारोचे बक्षीस या ठिकाणी आहे आणि आज दुसऱ्या दिवशी आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील ही जी मंडळी आहे यांच्या बारीने आज पहिला नंबर आलेला आणि घाटात आत्ता दुपारपर्यंत फक्त यांची एकच बारी जी झाली त्यांची 14 सेकंदामध्ये आलेली, तेरा सेकंदमध्ये आलेली आहे. त्यांच्यासमोर आता आपण बोलणार आहोत. काय सांगाल तुम्ही, कशी तयारी होती तुमची? बैल जुनी आहेत, घरची आहेत, काय सांगाल? आमच्या बैलांचा विषय असा होता का, आम्ही साधारणतः 4 ते 5 दिवस कुठलीच यात्रा केली नव्हती. आमचा फोकस हा चिखलेगावच्या यात्रे होता. चिखलेगावच्या यात्रेला बैल आहेत, मुख्य जनावर आहे, यांनी आम्हाला साथ दिली. बैल एवढी पळाली का आमचा आनंद आज गगनात मावत नाही. चिखली हे गाव आमचं लहानपणापासूनचं गाव आहे ऑलरेडी. तसं म्हणजे शशिकांत बालराव साहेब मी आम्ही बरोबर इथे चिखली गावात कमीत कमी लहानचं मोठे इथे भरपूर वेळा आलेलो आणि गेलो. आम्ही पहिले कबड्डी प्लेअर होतो, नंतर आता गाड्या बैलातला विषय. गाड्या बैल चिखले आमचं प्रेमाचं गाव आहे. बैलांनी आमची इज्जत राखली आणि आम्ही बैलांची इज्जत राखतो म्हणून बैलांनी आमची इज्जत राखली म्हणून आज चिखलं आमचं एवढं मोठं नाव झालेलं आहे. कांड्याला कुठली बैल होती? कांड्याला आमचीच बैल होती. नाव काय त्यांची? मावळे आणि त्याचं नाव काय? हरण्या. आणि पुढच्या कुठल्या यात्रेचं आणि तुम्ही आता जुकाडात बुतिया आणि राणा अशी नाव होती बैलांची. हा फायनल खेळणार ना 100%.
फायनलची कशी तयारी असेल? फायनलची आतापर्यंत तुम्ही तर पाहिलं, आतापर्यंत एक गाडी आता माझ्या अंदाजे काही ते 20-25 गाडी राहिली असतील, अजून एखादी गाडी बारी होऊ शकते, नाही तर मग दोनच बारी राहतील फायनलला. काल 3 झाल्या, आज 2 राहतील फायनल, 4 झाल्या, 3 जण फायनल, आज 2च बारी राहतील फायनलला. फार फार आता बैलगाडा शर्यत सुरू झाली, बऱ्याच वर्षाची प्रत्यक्षांत सुरू झाली, काय वाटतं तुम्हाला? अतिशय आनंद आनंदी. आम्ही आमच्या कळमगावामध्ये फार मोठा जल्लोष केलेला आहे बैलगाडा शर्यती चालू झाल्यानंतर. त्याच्यामुळे त्याचा आता आनंद किती आहे हे तर शब्दात व्यक्त करता येणार नाही. तर कोणी पण कार्यकर्ता बघा, यांचे चेहरे तुम्ही बघा, सगळ्यांचे चेहऱ्याकडे बघा, लावा का चेहरे बघा, एकंदरीत कार्यकर्ता चेहरा तुम्हाला असा सगळ्यांचं कसं प्रसन्न चेहरे वाटतात का नाही, इतके कार्यकर्ते खुश आहेत कशाचं नव्हती. एक बारी तुम्ही ज्यावेळी घाटात घेऊन येतात त्यावेळी कशा प्रकारे तयार असते, किती खर्च येतो? खर्च कमीत कमी एक बारी पळवण्यासाठी कमीत कमी 15-20 हजार प्रत्येक गाडी मालकाला खर्च येतो. कसा लवाजामा असतो त्यावेळी? लवाजामा म्हणजे गाडी घोडं आमकं तमकं सगळं बघून आणणं, बोजाची स्वतःच्या गाडी त्याची स्वतःची, नसली ती गाडी भाड्याची, असं तसं सगळं नियोजन करून यावं लागतं. बैलांना खुराक कसं पडतं? बैलांचा खुराक आता आफ्याटी म्हणजे साधारणतः टप टप असतो माहिती ना, मोठा 10-12 किलोचा, त्याच्या सगळ्या पद्धतीचं हे असतं, म्हणजे काजू बदामपासून खाद्य घातलं जातं त्याच्यात, गव्हाचं पीठ, उडीद डाळ सगळं टाकलं जातं त्याच्यात, गव्हाचं पीठ असं एवढं सगळं टाकलं जातं त्याच्यात. आणि मग ते बैलांना रोज सकाळ संध्याकाळ दिलं जातं 2 टाइम. तुम्ही 6 दिवस बैलांना विश्रांती दिली, त्यानंतर चिखलीची तयारी केली, यानंतरची तयारी कुठली असते? यानंतरची तर पिंपळगाव खडकी आमच्या तालुक्यातलं गाव आहे, तो घाट नावाजलेला घाट असतो, तिथे एक बारी होणं गरजेचं असतं, जो प्रसिद्ध गाडा मालकी त्याला असं वाटतं आपलं पिंपळगाव खडकी भिडली पाहिजे आमची. दावडी नाही नाही खडकी पिंपळगाव दावडीचे पण त्याचं नाही नाही दावडी नाही वापगाव याच्यानंतर तर पिंपळगाव. लावा ताकत, लावा ताकत, लावा ताकत, लावा ताकत, लावा ताकत, लावा ताकत. यांनी सांगितलं की आम्ही बैलांची कशा प्रकारे काळजी घेतो, कशा प्रकारे काळजी घेतो आणि बैलांना कसं जीव लावतो हे यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बैलगाडा ही शेतकऱ्याची एक शान आहे, कुस्तीनंतर मराठमोळा असा खेळ हा बैलगाडा आहे, आणि ह्या बैलगाडाचा थरार ह्या 2 महिने असाच सुरू राहणार आहे. खुराक बिराक सांग, तुम्ही आज इथे बैल आणली, तुम्ही कशा पद्धतीची तयारी करून आला होतात आणि तुम्ही कशा प्रकारे त्यांची वैद्यकीय कशी काळजी घेता? तयारी म्हणजे साहेब आम्ही 1-8 दिवसापासून बैलांना आराम दिला, योग्य रीतीने पशु आहार बिहार सगळं देतो आहे बैलांना, त्यांना उडदाचा भुसा, उडदाची डाळ, भुसा, मक्काचा भरडा, गूळ, तूप, काजू, बदाम हे सगळं खायला असते. आणि बैल आम्ही 8 दिवसानंतरच काढतो. काही काही गाड आम्हाला रोज दिसाड बैल पळवतात, आम्हाला हे आवडत नाही, मुकाजीव आहे त्याचा बी विचार केला पाहिजे. सर्वसामान्य शेतकरी आम्ही आंबेगाव तालुक्यातले शेतकरी, आणि जी आत्ता आमची बारी झालेली आहे दुपारी 3 वाजेपर्यंत एकच बारी झालेली, 12 सेकंद 76 मिली पॉईंट बारी झालेली, आणि आता फायनलची तयारी करणार आहे. फायनलला अजून 1-2 बाऱ्या होतील, स्पर्धक पाहिजे, स्पर्धक असल्याशिवाय स्पर्धा खेळायला मजा नाही. वैद्यकीय कशी तयारी? वैद्यकीय तयारी म्हणजे त्यांची पशु वैद्यकीय चाचणी करूनच आम्ही बैल आणतो. जर डॉक्टर म्हणले हा बैल आण फिट आहे शर्यतीसाठी, तो बैल आम्ही आणत नाही. आमच्याकडे 8 बैल आहे, स्पेअरची बैल आहे, हा नाही तो नाही तो आम्ही बैल आणतो. नाव काय तुमचं? सुमित वरपे, कळम, चॉपर ग्रुप. आम्ही बैल ज्यावेळी फिट असतील, तंदुरुस्त असतील, त्याचवेळी घाटामध्ये घेऊन येतो. आणि बैलांची काळजी घेताना त्यांनी सांगितलं की आम्ही 5-6 दिवस सगळं विश्रांती देतो आणि त्यानंतरच बैल घाटात आणतो. लावा ताकद. या घाटामध्ये बारी झुंपायची म्हणजे जिकिरीचे काम असते असे अनेक नामवंत बारी मालक बोलताना म्हणाले. त्याची प्रचिती आज आली. या घाटात अनेक नामवंत बैलगाडा मालकांच्या बाऱ्या तयारी करून आल्या होत्या, पण त्यातील बऱ्याच बाऱ्या पडल्याचे दिसले. त्यामध्ये प्रत्येक घाटात आवर्जून नंबर घेणारी बारी म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील तुफान रॅकेट निलेश काळे यांचीही बारी पडली. भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, युवा उद्योजक आतिश लांडगे, नगरसेवक सागर गवळी, बबलू प्रमोद ताम्हाणे, नारायणगावचे फायनल सम्राट विलासशेठ भुजबळ यांच्यासह अनेक नामवंतांच्या बाऱ्या अगदी सेकंदाचा 100वा भाग म्हणजेच डोळ्यांची पापणी लवतेने लवते एवढे अंतर म्हणजे अगदी काही मिली पॉइंटने बाऱ्या पडल्या. म्हणजेच या घाटामध्ये जो जीता वही सिकंदर असेच म्हणावे लागेल. येथील पंच कमिटी डोळ्यात तेल घालून काम करत होती, म्हणूनच तर 2 दिवसात अगदी थोडाही वाद पाहायला मिळाला नाही. यामध्ये टाइम मास्टर राजू शेठ नेवाळे यांनी आणि निशाणवाले दोघांनीही अगदी चोखपणे काम बजावले.